नगरसेविका राजश्री नवले यांच्या प्रयत्नांमधनं धायरी माणस सोसायटी इथे प्लेस मेकिंग गार्डनच्या कामाचा भूमिपूजन समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी इथे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नगरसेविका राजश्री नवले यांच्या प्रयत्नांमधनं धायरी माणस सोसायटी इथे प्लेस मेकिंग गार्डनच्या कामाचं भूमिपूजन समारंभ खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते संपन्न झालाय. यावेळी नागरिकांची मोठी उपस्थिती इथे बघायला मिळाली आहे. पुण्यामधील सिंहगड रोड धायरी परिसरामधील माणस सोसायटी हा उंचावरचा भाग असून या ठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी विरंगुळ्यासाठी चांगले गार्डन असायला पाहिजे या उद्देशामधनं नगरसेविका राजश्री नवले यांच्या प्रयत्नांमधलं प्लेस मेकिंग गार्डन या कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झालाय. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय. लवकरच हे काम पूर्णत्वास येणार आहे अशी भावना नगरसेविका राजश्री नवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. क्रमांक 33 या प्रभागामध्ये नगरसेवक हरिदाजी चरवड, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका राजेश्रीताई नवले, नीताताई दांगट, अश्विनीताई पोकळे, प्रसन्नदादा जगताप, मंजुश्रीताई नागपुरे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 10 वाजल्यापासून ते आतापर्यंत या भागामध्ये विविध विकास कामाची उद्घाटनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे. आज ज्या ठिकाणी आपण उभे आहोत या परिसरामध्ये 50 लाख रुपयाचं स्पेक मेकिंग गार्डन हे या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे. खरं तर या परिसरामध्ये विविध विकास कामं या नगरसेवकाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेली आहेत, जी नागरिकांच्या आणि या संपूर्ण परिसराच्या सोयीसुविधेकरता खरं तर उपयोगी पडणारी आहेत. ड्रेनेज, पाणी, रस्ते, लाईट ह्या दैनंदिन जी कामं असतात या कामाव्यतिरिक्त आपण वेगळं काय करू शकतो का, तर या परिसरामध्ये असणारे अमेनिटी स्पेस असतील, या परिसरामध्ये असणाऱ्या डीपीच्या मध्ये टाकण्यात आलेली आरक्षण असतील, ह्या सर्व आरक्षणाच्या जागेवर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी स्पेस मेकिंग गार्डन, क्रीडांगण, ओटा मार्केट, फायर ब्रिगेड असे विविध विकास कामं या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहेत. कार्यक्रम हा स्पेस मेकिंग उद्घाटनाप्रसंगी आपले खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमरावना तापकीर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आज आपण 3 वर्ष पूर्ण करत आहोत महानगरपालिकेतून निवडून आल्यानंतर आपल्या भागात ज्या मूलभूत गरजा आणि त्यानुसार आपल्या प्रभागातल्या जे काही महत्त्वाचे प्रोजेक्ट व्हायला हवेत त्यातला हा स्पेस मेकिंगचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. कारण छोटे छोटे गार्डन विकसित होणं हे गरज आहे. कारण आजकाल मुलांना खेळायला, वृद्धांना बसायला जागा नाही आहे. त्याच्यामुळे ह्या स्पेस मेकिंग गार्डनच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने म्हणजे या जागेनिमित्ताने सगळ्यांना ही जागा उपलब्ध होणार आहे. आणि हे आपलं स्पेस मेकिंगचं दुसरं उद्घाटन आहे. तर वचनपूर्ती आणि वर्षपूर्ती असं आम्ही आज 23 तारीख आणि आम्हाला निवडून येऊन आज 3 वर्ष होत आहेत. तर ह्या निमित्ताने आम्ही हा कार्यक्रम ठेवला होता. याच्यामध्ये आमचे सर्व सहकारी नगरसेवक उपस्थित होते, सर्वच मान्यवर उपस्थित होते, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, या भागातील सगळ्या नागरिक उपस्थित होते. आणि पुढच्या काळातही आपले असेच महत्त्वाचे प्रोजेक्ट पूर्णत्वास येणार आहेत. याच्यामध्ये अग्निशामक केंद्र असेल, खेळाचं मैदान असेल, अजून एक स्पेस मेकिंग गार्डनचं काम पण चालू आहे आणि आता आपण हे दुसरं स्पेस मेकिंगचं आणि बाकीची मूलभूत गरजा म्हणून आपण पाणी, वीज, विद्युतच्या आणि किंवा ड्रेनेजचे जे काही प्रश्न असतील ते आपण याच्यामध्ये सोडवत आहोत. तर असंच आम्ही 5 वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्वच महत्त्वाच्या गरजा प्रभागातल्या पूर्ण करणार याचं आम्ही ध्येय ठेवूनच आलेलो आहोत. तर सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित लावली आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला, त्यासाठी मी सर्वांचे आभार मानतो. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.